राष्ट्रवादीच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आल्याने त्यांच्याकडे झेंडाच राहिलेला नाही, त्यामुळेच आता त्यांनी दुसऱ्या झेंड्याचा शोध सुरू केला आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. 17 विद्यमान आमदार भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यापैकी येत्या 31 तारखेला 4 आमदार मला भेटायला येणार आहेत असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीने आपल्या सभा आणि शिवस्वराज्य यात्रेमध्ये पक्षाच्या झेंड्यासोबत शिवरायांचे चित्र असलेला भगवा फडकावण्यास सुरुवात केली. यावरूनही दानवे म्हणाले, राष्ट्रवादीच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आलाय, अशी मिश्किल टीका त्यांनी केली. 17 लोक लाईनमध्ये आमच्या मिटिंगमध्ये आमदार आपण बघितलं. पदमसिंग पाटलाचे चिरंजीव राणा जगजित सिंग काल राष्ट्रवादीच्या सभेला गेले नाहीत आणि 31 तारखेला 4 जण आता माझ्याकडे येतात भोकरदनला, या भेटायला त्यांना. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.